हेलो। हाँ बोला बोला, कौन बोलते? सर भैया साहेबांचा नंबर आहे ना? हो हो, तुम्ही बोला ना साहेब। अरे सर मी गावंडे बोलतो सर, सातेगाववरून। कुठल्या गावावरून? सातेगाव अमरावती जिल्ह्यावरून। हा बोला बोला। माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला सर याद आली ते तुम्ही आंदोलन करणार आहे बा मोर्चा वगैरे आपल्या त्या दुष्काळग्रस्त भागातील ड्रायव्हर आणि कंडक्टर मुलांसाठी। हो हो सर, तुमचे मनापासून आभार सर। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एवढं चांगलं वाटलं सर ते बातमी बघून की खूप चांगलं वाटलं। हे कोकणी जे बाकी पक्ष आले सर, मतदान आलं की फक्त फटाके फोडतात भाळ भाऊचे। बरोबर बरोबर। फक्त तुमची फक्त एक बहुजन वंचित बहुजन आघाडी अशी आहे की या टाइमला आम्हाला आधार देऊन राहिली। काय झालं, जे प्रस्थापित लोक आहेत ना, हा हा, ते प्रस्थापित लोक फक्त त्यांचं म्हणजे त्यांची सरकार कसं चाललं पाहिजे याच्यावर लक्ष त्यांचं, पण जो तडागावर त्याच्या हातावर पोट आहे त्याच्याबद्दल कोणी। सर आम्ही आज सर 2 वर्ष झाले फॉर्म टाकून, 2018 फॉर्म निघाले होते सर। हो हो, 2 वर्षापासून आता कुठे हे झालं तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यात आमचा फॉर्म आहे सर। बरोबर। तर अजून पण सर ट्रेनिंग चालू केलं आहे ना, 15-20 दिवस ट्रेनिंग चाललं, नंतर या कोरोनामुळे बंद पडलं। बरोबर बरोबर। आता ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरही सर 6 महिने रोजंदारीवर काम करायला। बरोबर। तर सांगा सर कधी माणूस ते ट्रेनिंग पूर्ण करेल आणि कधी परमनंट होईल? बरोबर बरोबर। आता बसेस खाली आहे, ट्रेनिंग होऊन जाते, सगळ्या गोष्टी होऊन जाते, पण यात एकही हरामखोर दुसऱ्या पक्षावाला बोलायला तयार नाही। बरोबर बरोबर। काय हे फक्त मतदान आलं की तेव्हाच बोलतात? अशी गोष्ट आहे, भाजपाला तर काही देणं घेणं नाही पहिली गोष्ट, तर विरोधी पक्ष नेता राहुनी काही काम नाही त्यांचं, आणि हे 3 लोकांचं सरकार आहे, याच्यात कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा ऐकून घेत नाही लोक, म्हणजे एकाचा पाय दुसऱ्याचा, दुसऱ्याचा पाय तिसऱ्या मध्ये अशा पद्धतीने चालू आहे सरकार। म्हणून सर्वसामान्यांनी आता कोणाकडे बघायचं, फक्त एकमेव बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जे ते या सर्व प्रश्नांवर लक्ष घालतायत की इथला जो गरीब आहे वंचित आहे ज्याला आधार दिला पाहिजे तर आधार देण्याचं काम बाळासाहेब करतायत। बरोबर आहे। तर आपण आमची पण अशी इच्छा होती आमच्या ग्रुपच्या मुलांची किंवा 15-20 जण मिळून त्यांची पण भेट घेऊन द्यायची, कारण की हा जो आमचा प्रश्न आहे त्यांच्याशिवाय कोणी निकाली लावू शकत नाही आता। बरोबर बरोबर। कसं आहे अशी कोणत्या नेत्यात ताकदी नाही आहे जे सबन मिली भगत सबन हरामखोर आहे भोसडीचे। बिलकुल बिलकुल। आता त्यांचा एक अजून घाट आहे, सुरुवातीला तर पहिले त्यांचा जो प्रयत्न होता की या कोरोनाच्या ज्या बी एसटी महामंडळाच्या ज्या जागा आहेत वर्कशॉपच्या असतील सर्व जागा बिल्डरांना देऊन टाकायच्यात। हो। परंतु ते आपण काही सक्सेस होऊ दिलं नाही, साहेबांनी काही सक्सेस होऊ दिलं नाही, आणि ते आंदोलन लावून दपडे आंदोलन लावून सर्वांना न्याय मिळवून दिला। म्हणजे कसं आहे, ज्यांना असं वाटतं की सरकार आपलं आलं आपण पाहिजे ते केलं तर काही कोणी बघायला बीजेपीवाले तर सहाजे सगळे आई झाले कोकणीचे झोपेलच आहेत फक्त। बरोबर बरोबर। गेले फक्त मतदानाच्या वेळेस चव येते येले नाही तर तसं कोणीच बोलत नाही असं। म्हणून कसं आहे एकमेव बाळासाहेबांचाच आता, बाळासाहेब कसं आहे जे तळागाळातले लोक आहेत आता पंढरपूरचं मंदिर सुरू झालं पाहिजे, म्हणजे मंदिराच्या बाहेर बसणाऱ्यापासून तर मंदिरावर जो कारभार चालतो की फूल विकणाऱ्यापासून पेळे विकणाऱ्यांपासून अनेक लोक त्याच्यावर रोजगार चालतात, तर सगळे साधारण लोक सर्वसामान्य लोकांना एक रोजगाराची संधी मिळते, आणि ज्याला काही आशा नाही बो उद्या आता माझं कसं बरं होईल बो, तो त्याला ती थोडंफार एक भावनिक होऊन तो दर्शन घेतो आणि त्याचं ते दुखणं देवाकडे मानतो आणि ते पूर्ण होतं का नाही होतं नंतरचा भाग, पण तो त्याला आधार एक श्रद्धा समजा श्रद्धा आहे ती। बरोबर। आमचा विषय तर सर असा झाला की आता 1 वर्षापासून आम्ही कामं सोडून दिली किंवा नोकरी लागली जे मुलाचे कामं होते कोणी कोणाकडे कोणी कोणाकडे हे कामं सोडून दिले। बरोबर बरोबर। आता चला बा आता नोकरी लागली लग्न होईल, आता वय निघून चाललं पण नोकरीचं म्हणजे आता पोरीवाले हे विचारतात की बा डेपो कोणता आहे लागला कुठची अजून खरं काही वाल्याला आता तर कोणी पुढं भविष्यामध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर कोणी मुली सुद्धा देणार नाही, कारण की त्यांचं काही खरं नाही बुवा, एसटी कधी एसटी कधी प्रायव्हेटेशन होतंय का काय होतंय का, म्हणजे भविष्यात त्यांना एसटीकडे त्या कर्मचाऱ्यांकडे बघणार दृष्टिकोनच बदलून जाणार आहे या लोकांमुळे। एक तर हे भाळखोचे ना आतापर्यंत एसटी तोट्यात आली 6 महिन्यात हे येणं दाखवून राहिले। बरोबर। पण एसटी एवढ्या वर्षापासून एसटी फायद्यात आहे तर या एसटीचा फायदा नफा गेला कुठे हे दाखवायला हिची सहाची हिंमत नाही माजरत होते। नाही नाही त्यांची हिंमत असे काही कोणते मोठे कामं करून नाही ठेवले एसटीच्या फायद्यापासून की बा एसटी हे एवढ्या वर्षापासून फायद्यात आहे तर या रकमेचं येणं काय केलं ते काही दाखवत नाही ना, त्याचा हिशोबही नाही आहे। प्रायव्हेट मध्ये यासाठी जो देऊन राहिली की या हराम करून खाले कमी पडणार आहे अशी गोष्ट होऊन गेली, आता ती विलिनीकरण केलं तरी खाले भेटते कमी पडते
आणि प्रायव्हेट याच्यात गेलं तरी येईल खायला भेटणार नाही. आता तुम्हाला सांगा, प्रायव्हेट एसटी शिवशाही सुरू केलेली प्रायव्हेट, तर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला पैसे पुरवत आहे. आता ती त्यांची सुरू करण्याची त्यांची धाट आहे, त्यांची तयारी चालू आहे की प्रायव्हेट एसटीवाल्यांना पुन्हा सुरू करू आपण असं. त्याच्याने ते सरकारला बाकीच्या गोष्टी जातात ना, पैसा आपोआप कमिशन मिळतं, सर्व गोष्टी किलोमीटरवर ठरले गेलेले जातात. असं पण भल्ला घोटाळा करून ठेवला, आपण काय भविष्यात असं होऊ देणार नाही. एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील जर आपण सर्व एकत्र राहिलो तर. नाही नाही, आम्ही तर आता मी तर सध्या अमरावती जिल्ह्यात आहे, पण साहेब तुम्हाला एक मनापासून सांगतो की जेव्हा कधी वंचित आघाडीचे काम पडी बरोबर तेव्हा मी एक कार्यकर्ता म्हणून त्या वंचित आघाडी सोबत नेहमी राहील. बिलकुल बिलकुल, कारण की तुम्ही अशी बाब उचलून धरली आहे की आमच्या ते जीवाला लागलेली आहे. नाही, आज दीड वर्षापासून आमचा मुलांचा ग्रुप आहे, 100-200 मुलांचा ग्रुप आहे. बरोबर, आम्ही त्या ग्रुपवर फक्त रोज हेच पाहतो की आमच्यासाठी कोणी बोलते काय. बरोबर, आता येणं स्थगिती उठवली तर फक्त त्या अनुकंपावाल्या मुलांसाठी. मुलांसाठी बरोबर, मग आम्ही काय करायचं सल्ला, आम्ही काय मरायचं की भीक मागायचं. तुम्हाला सांगतो, आपल्या एक जवळचा जिथं मुलगा आहे, चालू लग्न झालं तर त्याच्या पत्नीला त्याचे ते सासरे पाठवत नाही, कारण की त्याचं बाबा तुझं आता काय होतं का नाही होतं, तुलाच खायला नाही, आता कसं काय मुलगे पाठवू, म्हणजे अशा पद्धतीने त्या पोरगा तो डिप्रेशन मध्ये चालला गेलेला आहे. सर डिप्रेशन मध्ये जायचाच विषय आहे ना सर, माझं झुटलेला संबंध तुला म्हटलं दिली होती बुवा, आणि आता कसं काय, आता नोकरी गेली तर मग आता आमच्या मुलीचं नुकसान झालं, अशा पद्धतीने ते लोक बोलायला लागलेले. काही मुलांचे झुटलेले संबंध तुटून राहिले. तुटून राहिले, बरोबर. चला बा, नोकरी लागली या भरोशावर त्यानं बायोडेटात वगैरे छापलं, संबंध म्हणजे पाहिले हे झालं, आता हे बंदी आली तर बा तुमची नोकरी गेली, आता मुली देऊन काय फायदा, संबंध तुटून राहिले. हो हो, तसे भरपूर प्रकार घडतायत. या हराम कोरेला थोडी फरक पडते, याचे थोडी पगार बंद झाले, त्यांचे चालू द्या सगळ्या गोष्टी चालू आहे. मेलं तरी चालेल, तिकडे आता मंत्र्यांना गाड्या घेण्यासाठी ना त्यांच्याकडे पैसे आहेत, नवीन नवीन पैसे आहे, पेन्शन वाढवून घेतली, पेन्शनसाठी पैसे आहे. बरोबर, गरीबाचे लेकर झाले मेले ते चालते, हराम कोरेला थोडी फरक पडते. ते सत्तेवर बसले का सत्तेच्या बाहेर राहिले का त्यावर त्यांना गरिबांचा पुळका येतो, आणि एकदा बसले की मग त्यांच्या कॉलेज, त्यांच्या प्रायव्हेट संस्था, त्यांच्या बस, त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या प्रायव्हेट चालतं सर्व. अरे आता आम्ही सर कमीत कमी आता आम्ही 6-7 महिने झाले, 6-7 महिन्यापासून मी तर फक्त मजा पुरवलो की कोणता संघटनेवाला किंवा कोणता पक्षावाला हा मुद्दा मानते काय म्हणून. कोरोनाच्या भीतीने तर ते लोकांना बाहेर बी निघू देत नव्हते, पण ते कसं आहे, साहेबांनी सांगितलं की कुणी दाखल झाले तरी चालतील, पण लोकांसाठी तुम्ही बाहेर पडावं लागणार आहे. आज आमच्या ग्रुपला तुमचं ती निवेदनाची कॉपी आली सर, एवढं चांगलं वाटलं. आता आम्ही 100-200 मुलं सगळ्यांना एवढं चांगलं वाटलं की भयानक. बरोबर, इतर लोकांपर्यंत आम्ही तर साहेबांची भेट घेणारच होतो. हा, इतर लोकांपर्यंत पोचवा अजून आपण. आणि नाही सर, आम्ही पोहोचवतो सर, फक्त हे आंदोलन तुम्ही एवढं सक्सेस करा सर. होईल, आमचा सपोर्ट लागला तर आम्ही 100-150 पोरं कधी पण तयार आहोत. सक्सेस होईल, तुम्ही फक्त तुमच्या लेवलला लोकांपर्यंत मेसेज पोहोचवा की सरकार बुवा आमच्यावर अशा पद्धतीने अन्याय करतोय, आमच्या आता हे पोरांच्या नवीन पोरं भरती झालेत, त्यांचे लग्न तुटत आहेत, त्यांच्यावर आता एखादी मुलगा आईबाप त्याच्यावर जीव बसून खाणारे लोक आहेत, तर त्याला पगार नाही आहे, तो कुठून खाऊ घालेल. बरोबर, पहिले जे काम करायचं ते काम सुटून गेलं, आता काय करणार आहे त्यांना, इकडे बी कोणी कामाला लावत नाही, तिकडे पण कोणी कामावर ठेवत नाही, म्हणजे अशी सर्व परिस्थिती आहे. आपण लोकांपर्यंत पोहोचू करू आपण निवेदन वाचलं जर त्या निवेदनामधला प्रत्येक जो मुद्दा आहे ते रिअल कंडिशन आहे. रिअल कंडिशन आहे ना, हो, त्यातला एकूण एक शब्द खरा आहे, ते सध्याची परिस्थिती आहे आमची. आज मी तुम्हाला कॉल केला सर, मला ते एवढं चांगलं वाटलं, मी तुमचा नंबर घेऊन कॉल यासाठी केला की ते गोष्ट आमच्या प्रत्येक मुलाच्या मनाला भिडली सर. बरोबर, नाही आपण करू, त्याला न्याय मिळवून देऊ शेवटपर्यंत, आपण लढणार आहे त्याच्यासाठी आता. कारण की मला पण माझ्या जवळचा मी पाहिलेले लोकांना एसटीमध्ये जे नवीन पोरं भरती झालेले आहेत, फार बेकार परिस्थिती त्यांचे हाल होते, कारण की नवीन लग्न झालं राहतं आणि त्या पोरांना म्हणजे सगळ्या गोष्टीपासून आता त्यांना वंचित व्हावं लागतंय. कोणी बरं घरात कोणी बरं म्हणत नाही, काय बरं म्हणत नाही, सासू सासरे तुमचं असं कसं होते, असं सगळ्या गोष्टीपासून. एक तर विषय असा झाला की लागलो सगळ्यांना माहीत झालं, आनंदी झालं, चला बघा आपण नोकरी लागलो, लग्न झाले, आता पुढचं भवितव्य म्हणजे पुढचं सर्व गोष्टी व्यवस्थित होतील बघा. परंतु काळाने अशी घात घातली आणि त्यात सरकारने उभं राहिलं पाहिजे पाठीशी, तर सरकार उलट पोटावर मारतंय. पोटावर मारत आहे, बाकी काही नाही सर. त्यांनी ट्रेनिंग वगैरे चालू समजा करून ट्रेनिंग झालं बा तुम्हाला, आम्ही बोलू 8 दिवसावर 1 दिवस ड्युटीवर तरी चालते ना. उरुरेट ट्रेनिंग आहे, तुम्ही ट्रेनिंग सुरू करू शकता ना. बोलून घ्या, 2 महिन्यात आता जाणारच आहे कोरोना, लोक काय कोरोनामुळे आता लोक काय घरात बसायला तयार नाही आहेत,
घरात बसून पेक्षा घरात बसून मरण्यापेक्षा बाहेर लढून मरू बुवा. ठीक आहे, जे होईल ते बघून जाईल. बरोबर, किती दिवस आपण कोरोनाच्या भीतीने घरात राहायचं. बरोबर, एकदा तर आपल्याला घराबाहेर पडावं लागणार. जर मुलं बाळ वाचवायचे, संसार वाचवायचा आहे तर घराबाहेर पडावं लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही, कारण की कोणीच काही द्यायला तयार नाही. गहू तांदूळ याच्या व्यतिरिक्त काहीच देत नाही. काही देत नाही काय? परस्पर देणार तर किती दिवस देणार आहे कोणी? असं भरपूर दिवस झाले ना. आता हा कोरोना जर अजून 4-5 वर्ष गेला नाही तर आम्ही उपाशी मराव. मग असं म्हणून जे होईल ते आता जगायचंय तर घराबाहेर पडावं लागणार आहे. बरोबर आहे, चालेल, आपण करू ते. बरोबर होईल ते. आम्ही साहेबांचा मनापासून आभार करा सर. काही सपोर्ट वगैरे लागला तर हा नंबर आहे माझा. चालेल चालेल साहेब. तुम्ही आमचा 150 मुलांचा ग्रुप आहे सर. आम्ही उपोषणाली बसू शकतो, काही पण सांगा तुम्ही. आपल्याला ही आंदोलनाची मशाल जोरात पेटवा लागणार आहे. त्याशिवाय आज जे झोपलेले सरकार आहे, 3 दगडावरचं सरकार आहे, याला उठून उठून म्हणजे त्याला उठवा लागणार आहे आपल्याला. की उठा बाबा, आता तुम्ही या लोक मरायला पण निघालेले आहेत. आता यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला निघालेले आहेत. तुम्ही तुमच्या किती दिवस तुम्ही लोकांना याच्यापासून वंचित ठेवणार आहेत? बरोबर आहे, चालेल दादा, आपण बोलू अजून पुन्हा एकदा. हां, ठीक आहे, ठीक आहे. लोकांपर्यंत मेसेज पोहोचवा अजून. आणि जर वेळ पडला तर ज्या ज्या भागात आपल्या डेपोवर जे जे लोक असतील त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात जरी केली आता 2-3 दिवसानंतर, आता बघू. आता बाळासाहेब बोलणार आहेत त्यांच्याबरोबर, उद्धव ठाकरे. तर त्याच्यानंतर आपल्याला मेसेज येईल. बरोबर, की काय करायचं व काय नाही. बाळासाहेबांचं बोलणं चालू आहे का त्यांच्यासोबत? नाही बाळासाहेब, आता ते मागचं पहिली गोष्ट एसटी सुरू करणं गरजेचं होतं. सुरू झाले, काही लोक ड्युटीवर आलेत. आता एसटी अजून काही लोकांना त्यांनी बोलवले. आता उर्वरित आपल्या या दुष्काळग्रस्त भागातल्या जे वाहक असतील, जे असतील, त्यांना कामावर घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत अजून. हो हो हो,